गेली वाटतं ट्रेन, 2 मिनिटाचा फरक पडला. उगाच टॅक्सीला पैसा खर्च केला, पैशापरी पैसा गेला, पुढच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स बोंबलल्या. बसा आता इथेच बोंबलत. रामराम साहेब. रामराम म्हणलं, रामराम. हा रामराम, रामराम. देवाचं नाव तरी सरळ घ्या. काय काम आहे रे? मी काय कामाचा माणूस वाटतोय? नाही, कामातून गेलेला दिसतोस. काम धंदा कसं नाही म्हणताय साहेब? भीक मागणं आमचा धंदा आहे. इमानी अदबारे करतोय, गद्दारी नाही करत. हे शिकवणी घेऊ नको सा. काय काम आहे रे तुझं? कामाशिवाय दुसऱ्या माणसाशी बोलायचंच नाही का माणसानं? नाही, तुम्ही जाम कावलेलं दिसताय, वैतागलेलं दिसताय तुम्ही. का तुला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला कसला आलाय प्रॉब्लेम? उलट आपलाच प्रॉब्लेम, पब्लिकला आणि सरकारला बी. तुला खूप काळजी त्यांची करावीच लागते, कारण काळजी करण्यासारखी सोपी गोष्ट नाही बघा या जगात. तुम्ही करा, करू नका. कुत्र्यासारखी मागं लागतं तिलाच काळजी म्हणत्यात. एक काम न धाम, तवा इथं बसून चिंता करतो विश्वाची. तुमची या ठेसनावरची पहिलीच येळ असणार. पहिल्या येळा लय त्रास होतो बघा. मजा माय लागते सगळं हळूहळू. मला बी पहिल्यांदा लय त्रास झाला भीक मागताना. नंतर सगळं आंघवळणी पडलं. आता एकाच दिवशी भीक नाही ना मागितली की चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय बघा. ए चहा घेणार का? काय चहा म्हणजे टी घेणार का विचारलं. घाबरू नका, तुमच्याकडून मागत नाहीये. म्या पाजणार आहे तुम्हाला. ए बाबा, याला एक चहा दे रे. ओ भाऊ, काही भीक देत आहे काय? सांगितलं ना म्या पाजतोय म्हणून. आता कमीपणा वाटत असत तर राहू द्या ना आमचा चहा आमच्याजवळ. ए पोऱ्या, एक सिंगल कटिंग देना, डबल शक्कर मार के जल्दी देने का क्या? नहीं नहीं, नहीं लाएगा. क्यों नहीं देगा? बोला ना, जल्दी देने का बोलेगा तो जल्दी देने का. नहीं लाएगा, क्या करेगा? क्या करेगा? क्या करेगा? खुद जाके लेके आएगा. मजबूरी अल्लाह हरी, स्टॉल वाल्याचं पाय धरी. गोडानं भूक मरती बघा. आणि औक्षातला कडवटपणा बी कमी होतो म्हणून आमची आपली ही डबल शक्कर मार के. तस ह्या ठेसनावर लय बोर व्हायला होतं बघा.
काही टाइमपासच नाही ना साहेब, टाइमपास। मिरची हवी का? मिरची म्हणजे आपला एफएम रेडो झकास टाइमपास आहे बघा, असं कानात घालायचं बटन आणि केलं की गाणी व्हायला लागतात झुळझुळू कानात, झकास टाइमपास। आणि लोकांच्या शिव्या बी ऐकायला नाही मिळत। नॉनसेन्स। तुम्ही काय बोलला काय साहेब? सावताशी बोलायची पद्धत असावी यांच्या। साहेब झकास टाइमपास 10 रुपयाला एक तास घ्या। मी नवीन घेईन। मग घ्या ना, 65 रुपयाला देऊन टाकतो आपल्याला, काय कुठून बी 10 रुपये सुटल्याची मतलब घ्या। चल बरं, तुमचं जाऊ द्या, माझं राहू द्या, 5 रुपयाला अर्धा तास घ्या। नको म्हंटल ना, जा ना बाबा। का परवडत नाही? मगाशी मार नवीन घ्यायच्या बाता करत होता म्हणून विचारत होतो, घ्या तुम्हाला परवडतील तेवढं द्या, घ्या घ्या। काय लोचट माणूस आहेस रे तू। परिस्थिती ही परिस्थिती माणसाला लई लोचट बनवते बघा। ए बंबईचं दिसत नाही तुम्ही। कशावरून? बोलण्यावर ना। काय झालं माझ्या बोलण्याला? नाही मगाशी त्या स्टालवाल्याला मराठीतनं ऑर्डर दिलीत। हा मग काय कळणार आहे का त्याला? का कळणार नाही? अहो सेंट्रलला जा नाही तर एस्टनला जा, कंचबी ठेसनावरचा स्टॉलवाला हा भैयाच असतो, माहिती नाही वाटत तुम्हाला? काय माहिती नाही मला? काय रे काय माहिती नाही मला? का कावताय माझ्यावर? गाणी ऐकत होतो ना बघा, झकास टाइमपास आहे, घ्या तुम्हाला परवडतील तेवढं द्या, घ्या घ्या घ्या। ए बाबा जा ना, चल चल इकडून चल, मगापासून मागे मागे मागे, घ्या 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 घ्या, चल लवकर बस तिकडे गपचूप। शाईला एक तर ती गाडी येत नाही, वरती याची कटकट, बस गपचूप। डोक्याला ताप झाला। आम्ही काय कुणाच खातो रे, तो राम आम्हाला देतो रे। आम्ही काय कुणाच खातो रे, राम आम्हाला देतो रे। आम्ही पस्तीस मिनिट काय आता गाडी येत नाही। काय 35 मिनिट ऐकलं नाही का? नाही तुम्ही याच्या अदुगरच तू घासा खरवडून बोलला, कृपया इकडे लक्ष असू द्या। 9:50 येणारी गाडी 40 मिनिटे उशिराने धावत आहे, प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल मध्य रेल्वे नेहमीसारखी दिलगिरी व्यक्त करीत आहे, आता 35 मिनिटं भीक नाही बॉम्बला। माजारात तिच्यावर कशाला काढताय? कोण जळतो असं दुसऱ्यासाठी? नाशिक वरून आलात बरोबर? हा बरोबर। कसाऱ्याला चुकलेली गाडी हमकास टिटवाळ्याला मिळून देतो म्हणून टॅक्सी ड्रायव्हरनं इथं आणून सोडलं बरोबर? प्रत्यक्षात इथली बी गाडी चुकली हुकली म्हणून दुसऱ्या लोकलची वाट बघताय बरोबर? बरोबर। नवीन काय नाही हो, जुनच आहे समजे। दुसरी लोकल कधी मिळेल? 35 मिनिटांनी येईल बघा। कशावरून? रुळावरनं। आता गाडी कशावरनं येणार, रुळावरनच येणार नाही? काही जेंटलमन माणसं परत नाही विचारतात कशावर नाही ना, रुळावर नाही। रागाना नसाल तर एक विचारू का? अरे माझ्या रागाला कोण विचारतय?
ते तर झालंच हो. नाही म्हणजे काय रागावून तसा काय बी उपयोग नाही बघा. उगाच तब्येतीवर परिणाम होतो, माणसानं कसं तब्येतीत जगावं. तुझ्यासारखं. तुम्ही सेल्स लाईन्स आहात का? हो का. नाही उगाच एखाद्या माणसाच्या परसनाकडं तिरकसपणानं बघायचं आणि त्याच्यातला डाव हुडकायचा ही तुमची स्पेशालिटी नाही. त्याला वास्तव पुस्तक करायला आलो ते राहिलं बाजूला, मलाच लेक्चरबाजी करायला लागला की तुम्ही. चला घेणं ना येणं, उगाच कंदील लावून येणं. काय रे एवढी हुशारी आहे तुझ्या अंगात तर या अशा अडनिड्या स्टेशनवर भीक का मागतोस? प्रश्न चांगलाय बघा. टीव्ही बघितल्याचा असा कवा कवा फायदा होतो. त्याच काय साहेब? काय आहे? नाही असा उगाच येळ काढला ना की माणूस इंटेलिजंट वाटतो बघा. स्किल आहे आपल्याकडे, पण आपल्याला ह्यो धंदा लार्ज स्केलवर करायचाच नाही आहे ना. आपल्या तुकोबारायांनी सांगूनच ठेवले, ठेविले अनंते तैशेची राहावे, पुढची ओळ लई जंक्शन आहे बघा, चित्ती असो द्यावे समाधान. आणि आपल्याला कॉम्पिटिशन नाही ना आवडत. कॉम्पिटिशन? हा तुमच्या येष्टनला केवढी कॉम्पिटिशन, रोजच्या रोज भिकारी भरती होत्या. आता भिकारी व्हरायटी काय काय म्हणून देणार? म्हणजे आंधळं म्हणू नका, लुळं म्हणू नका, पांगळं म्हणू नका, ते कोकवालं म्हणू नका, गाणारं म्हणू नका. पब्लिक किती आणि कोणाला काय काय देणार? बरं जे मिळतो त्याच्यातलं त्या भाई लोकांना द्या. सगळं कठीण झालंय हो, त्यामुळे आमच्यासारख्या लोकांची लई पंचायत होती बघा. तुझी कसली रे पंचायत होते? ओही आजकालची भिकारी पोर एकदम भिकार बघा, बेकार. काही मेहनत करायला नको, मग कांच्या तरी गँग मध्ये भरती होतात चोरीच्या. बरं असला उथळपणा आमच्यात नाही ना. जे करावं ते निरंतर असा आमचा बा सांगायचा बघा. वा काय हो, काय करायचे काय तुमचे पिताश्री? माझा बा आणि आय कोल्हापूरला भीक मागायची. महालक्ष्मीच्या देवळाच्या बाहेर सौताची जागा होती बघा. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्या बिगर एक बी दिस गेला नाही, पण लक्ष्मी मात्र आमच्यावर कायम रुसलेली. माझा जन्म बी तिथलाच, सुरुवातीचं धडं तिथंच गिरावले, मग हुनर अशी अंगात बाळगल्याने मग मुंबईला आलो. तुम्हाला सांगतो साहेब, माझ्या येळला माझ्या आईला खऱ्या अर्थानं भिकच डोळ लागलं होत बघा. आमचा आपला एक पीजे हो साचा. ते तुमच्या वडिलांबद्दल सांगा ना जरा. अरे वा वा वा, म्हणजे आमच्या स्टोरी मध्ये इंटरेस्ट वाटायला लागला म्हणा की तुम्हाला. तर आमचा बा आम्हाला नेहमी सांगायचा जे करावं ते निरंतर. असं नेहमी नेहमी तेच नाही सांगायचा, आव्वाईला बी सांगायचा. तो म्हणायचा शिक्षणानं माणसाचं नडत पण अडतच असं नाही. त्यावर हुकूम मी पहिल्यांदा समद्या भिकाऱ्यांची मानसिकता अशी अभ्यास केली आणि मग स्टडी करून विचार केला, आता आपल्याला असा एखादा स्पॉट गाठायला पाहिजे जिथं ऑन दी स्पॉट लोकांना दानधर्म करायला मिळायला पाहिजे. आता असं स्थान म्हणजे देवस्थान, ते बी कंच तर मुंबईच्या बाहेरच, म्हणजे कॉम्पिटिशन कमी आणि आमदनी जास्ती. विचार येतो ना येतो तेवढ्या त्या बुद्धिदात्या गणपतीनं असा टकुऱ्यात हालोजन पेटवला बघा. टाळाटाळ न करता गाठलं ते एकदम टिटवाळा. आता फक्त महिन्यातून दोन दिवस काम बाकी, आरामच आराम. साहेब
याला म्हणतात अनुभव आणि अवलोकन. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर एक्सपिरियन्स अँड ऑब्झर्वेशन. काय रे तुला हे इंग्लिश शब्द कोणी शिकवले? तुम्ही लोकांनी. आम्ही? त्याच काय साहेब, मी पूर्वी वेगवेगळ्या ठेसनांवर भिका मागायचो ना, म्हणजे ही कवाची बात आहे, इथं शेटल होण्यापूर्वीची. त्यावेळेला असलं काय काय ऐकायला मिळायचं, जे चांगलं ऐकायला मिळायचं ना ते मनातच साठवून ठेवायचं. तुम्हाला सांगतो साहेब, कानानं डोळं उघडं ठेवून औक्षाचं पुस्तक वाचलं ना की दुसऱ्या कुठल्या बी अभ्यासाची गरज नाही बघा. आणि काय गो साहेब तुमची ती काय म्हणतात त्याला बघा, स्पॉट मीटिंग व्हायची, त्याच्यात मी काय काय ऐकायला मिळायचं. त्यावेळेला मी समजलो साला तुम्ही लोक आमचे बाप माणसं आहेत बघा, फरक फक्त इतकाच, तुम्ही सुशिक्षित आणि आम्ही आपल्या अशिक्षित हाडांनी घडी झालं. काय रे म्हणजे तुला काय म्हणायचंय, आम्ही काय सगळे भिकारी आहोत? काय डाऊट आहे का? नाही रागवायचं नाही, मागाशी काय म्हणलं मी, तब्येतीवर परिणाम होतो. शांत डोसक्याने विचार केला ना म्हणजे तुम्हाला बी कळेल बघा. आता असं बघा, मार्केटमध्ये भाजी विकणारी बाई सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या बाई माणसाला सांगते का नाही ताजी भाजी आहे, सकाळपासून बोनी झालेली नाही, सांच्याला माझी चूल कशी भेटणार, ए भाऊ भाऊ अरे ताजी भाजी आहे घे सवताच्या माळ्यातली समजून खा गोड लागेल बघा, म्हणती का नाही. आणि तुम्ही लोक आंघोळ करून दाढी घोटून ही अशी टाय बांधून बुट घालून यास फॅस करता आणि शेवटी काय मागता, ऑर्डर द्या. म्हणजे तुम्ही केलं की ते मार्केटिंग आणि आम्ही मागितली की वीक हो, कसा न्याय आहे बघा. तसं बघितलं ना साहेब तर या समाजात समजे जण भीक मागतात बघा, फक्त पद्धती वेगळ्या, स्टाईल वेगळी, तरा वेगळ्या, अगदी मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत आणि नगर सेवकापासून पारशाखा प्रमुखापर्यंत प्रत्येक जण इथं भीक मागतो बघा, भिक्कारी सगळं ओ भिक्कारी. अरे पण काही फरक आहे की नाही, मी नोकरी करतो, स्वतःच्या कष्टाचं खातो, तुझ्यासारखं दुसऱ्याच्या कष्टाचं भीक मागून नाही खात. ह्यो फरक भिकतला नाहीच आहे मुळी, ह्यो फरक आहे तो मालक आणि नोकरीतला. म्हणजे असं बघा साहेब, म्या जी भीक मागतो ना ती सवतासाठी मागतो, आणि तुम्ही जी भीक मागता ती तुमच्या मालकासाठी भीक मागता. मग तुम्ही मागून आणलेल्या भिकतला काही भिकचा भाग तो तुमच्या थोबाडावर असा फेकतो, त्याला उष्ट खरकट उकिरड न म्हणता पगार मेहनताना बोनस अशी येगळी येगळी लेवल लावता, पण इकडून तिकडून काय हो साहेब, भीक ती भीकच होती भीकच. अरे पण पद्धतीत काही फरक आहे की नाही, काही डिग्निटी नावाचा प्रकार आहे की नाही, तुझा म्हणजे सब घोडे 12% उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि काय रे मगापासून ऐकून घेतो तर वाटेल ते बराला सुटलायस. हे बघ आम्ही जेव्हा समोरच्याला अप्रोच होतो ना तेव्हा त्याला त्याच्या बदल्यात काहीतरी देतो, आम्ही देतो समोरच्याला, तुम्ही काय देता रे लोकांना? आशीर्वाद. देव तुझं भलं करू, अल्लाह तेरा भला करेगा, जो देगा उसका भी भला और जो नहीं देगा उसका भी भला. भला या तुमच्या आशीर्वादाने त्या लोकांचं पोट भरतं काय? याला आम्ही मानसिकता म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही, पण कष्टाला आशीर्वादाची जोडी हवीच हो, धंद्यात डिग्निटी हवी. आता तुम्ही नाही का, तुमच्या एखाद्या मित्राची बायको असल, त्यातनं ती दिसायला बरी असल आणि तिच्याकडे तुमचं काहीतरी काम असल तर तिला वहिनी वहिनी म्हणता का नाही? काय प्रामाणिकपणानं सांगायचा, टिटवाळ्याच्या गणपतीची शपथ आहे बघा तुम्हाला, काय म्हणतोय तुमच्या मनचा पोपट, वहिनी वहिनी बोलतोय की भाभी भाभी बोलतोय? नाही बाबा बरोबर आहे तुझं, पण हे नेहमी असंच असतं असं नाही. हा तर सांगायचं मतलब काय साहेब,
येणारा प्रत्येक प्रसंग आणि भेटणारा प्रत्येक माणूस स्वतःचा गुरु समजायचा आणि स्वतःचा धंदा सुरू ठेवायचा. जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो ना त्यो आपला गुरु. आता एवढं समुद्र इसकटून सांगितल्यानंतर तुम्हाला बी पटलं असेल आम्ही आमच्या धंद्यात डिग्निटी ठेवतो ते. येस खरंय साहेब. म्या मगापासनं विचार करतोय त्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही बघा. मगाशी म्या म्हणलं ना आम्ही कोल्हापूरला भीक मागायचो म्हणून, तर एकदा काय झालं माझी आई कोल्हापूरच्या फलाटावर अशी भीक मागत उभी होती. तिच्या समोरच एक शिनोमावाला आणि एक नटी दोघं जण बोलत उभी होती. त्यांच्यात काहीतरी धुसरू पुसरू झालं आणि तो शिनोमावाला डायरेक्ट माझ्या आईकडे गेला आणि म्हणायला लागला, ये म्हातारी बाय तू माझ्या शिनोमात काम करशील का, एक आंधळ्या बाईचा रोल आहे, तू जर तो रोल केलास तर शिन झाकास वटल, माझा शिनोमा सुपर डुपर हिट होईल. ते ऐकल्याबरोबर माझी आई जोरजोरात हसायला लागली. हो तो कन्फ्युजच झाला तुमच्यासारखा, त्याला कळ नाही बाई का हसते म्हणून. हसता हसता आई म्हणायला लागली, अरे येड्या मी खरी आंधळी नाहीये, आंधळेपणाचं स्वांग घेतले जास्त भीक मिळावी म्हणून. आत्ता माझ्या मनात असा विचार टपाकला, यो माझ्या आईचा प्रामाणिकपणा म्हणावा कि येडेपणा हो, काय 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 तुम्हाला काय वाटत साहेब? अरे असं लगेच कसं काय सांगता येईल ते? तर सांगायचा मतलब काय साहेब, आताच्या जमान्यात चालू जमान्यात असं घडलं असतं ना, तर पहिल्यांदा त्या बाईनं काम केलं असतं, चेक पेमेंट न घेता कॅश पेमेंट घेतलं असतं आणि मग सांगितलं असतं मी खरी आंधळी नाहीये. यो आहे पिढीतला आणि काळातला बदललेला फरक बघा. आता मी तुला एक प्रश्न विचारतो. विचारणा साहेब, आमच्या एवढ्या प्रश्नात तुमच्या एका प्रश्नाची भर आपल्याला कसली आली आहे डर? विचार विचार. मी काय विचारतो, अरे तुला एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टींची जाण आहे. अरे वा वा वा, टिटवाड्याच्या गणपतीनं पहिल्यांदाच एक जाणकार माणूस दुसऱ्या जाणकार माणसाची मुलाखत घ्यायला पाठवलं बघा. विचार 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 साहेब. नाही मी काय म्हणतो बोला, तुला एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टींची जाण आहे, तर तू काहीतरी वेगळं असं का करत नाही? वेगळं म्हणजे? अरे वेगळं म्हणजे लिहायला शिकायचं, वाचायला शिकायचं. म्या साक्षर आहे. काय म्हणजे तुला लिहिता वाचता येतं? अबो या देशात ज्याला सही करता येते ना त्याला साक्षर म्हणतात. म्हणजे? म्हणजे तुमच्या सारख्या माणसानं काय लिहिलंय ते वाचता नाही आलं तरी बी चालल, पण ते आम्ही वाचलं म्हणून खाली सही करता आली की झाला का नाही साक्षर. पटलं साहेबांना पटलं. अरे हे म्हणजे अगदी आमच्या प्रायोगिक नाटकवाल्यांसारखं झालं. बरं चाललंय ना त्यांचं, चालायला पाहिजे, आमची भीक वाढल नाही तर आमच्याकडे कॉम्पिटिशन वाढल. नाही त्यांचं कसं आहे, नाटक किती कळलं हे महत्वाचं नाही, पण मी ते पाहिलं हे चार चौघा छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे. माणसं कुठं बी हसत्यात बघा, हप्त्या हप्त्यानं हसत्यात, याच्यात काय विनोद आहे? काय झालं? अहो काय झालं म्हणून काय विचारताय राव, ती बांध्याची झोपडपट्टी आता इथं हलवणार म्हणत्या, टेन्शन वाढलं नाही का माझं? तुमचं टेन्शन काय वाढणार? अहो असं काय करताय, ज्या भीतीपोटी मी मुंबई सोडली ती भीती वाघासारखी माग लागत येणार नाही का, कॉम्पिटिशन वाढणार नाही का? काय बी झालं ना साहेब, म्या इथे बसून भीक मागणार, आपण परिस्थितीला नडणार, आपण परिस्थितीशी लढणार. अरे बघतो ना म्या इथं बसून भीक मागणार, कोण आपल्याला हलवतो तेच बघायचंय मला. भिकारी जे काही म्हणतोय त्यात निश्चितच तथ्य आहे, त्याचा कन्व्हिन्सनेस
समोरच्याला निरुत्तर करण्याची त्याची हातोटी, त्याचा कॉन्फिडन्स आहे, त्या परिस्थितीत सुख मानण्याची त्याची वृत्ती, यापैकी साला एखादी गोष्ट जरी आपल्यात आणली तर नाहीतर साला आपलं आयुष्य दिवसभर वणवण करायची, दारोदार भटकायचं, नवीन डीलर्स निर्माण करायचे आणि त्या मॅनेजिंग डायरेक्टर समोर या सगळ्याचं क्रेडिट खायचं कोणी, तर ते त्या गुप्त्यानं. म्हणजे हे जणू काही सगळं त्या गुप्त्यानेच केलंय का? तर तो आपला बॉस, आपण सबॉर्डिनेट. ओवर मीटिंग मध्ये माय सेल्स एक्झिक्युटिव्ह हॅव डन अ ग्रेट जॉब अंडर माय ट्रेनिंग, माय सुपरविजन, माय इन्स्ट्रक्शन, माय गायडन्स, चालू याचं माय 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 याच्या मायला. मगाशी असाच या बिचाऱ्यावर उगाच रागावलो मी. खरं तर आज किती महत्वाच्या गोष्टी शिकवल्या याने मला. आज मगाशी म्हणाला ना तो, जो नवीन शिकवतो तो आपला गुरु, आजपासून हा माझा गुरु, तो गुप्त अधिकारी. आता ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं. येस, आता सेल्फ असेसमेंट करायचं, आत्मपरीक्षण. त्या गुप्त्याची डिप्लोमसी आपण वापरायची, स्वतःला प्रोजेक्ट करायचं, स्वतःचं महत्व स्वतःच वाढवायचं. गुप्ते, अरे हॅड गुप्त्या, आता तू आहेस आणि मी आहे, आता बघतो मी तुझ्याकडे. बस ठरलं. काय साहेब, कुठं हरवलात? अरे हरवलेलं नाहीये. अरे आत्ता कुठे गवसत आहे मला ते घट्ट धरून ठेवा, नाही तर मुठीतून निसटायचं बघा गा वासलेलं. नाही नाही, आता कधीही निसटणार नाही ते. पण काय बी म्हणा साहेब, पहिल्यांदाच हसताना दिसतंय, एकदम टेन्शन गेल्यासारखं आले बघा तुम्हाला. येस, नाव आय एम टेन्शन फ्री अँड क्रेडिट गोज टू यू. मी? येस यू, युअर सेल्फ. काहीतरी चढवू नका बघा साहेब. अरे बाबा चढवत नाहीये, मनापासून बोलतोय मी. थांब. काय नाही, नगर हे घे. नग साहेब नग, नंतर तुमचा विचार बदलायचा बघा. आता माझा विचार कधीही बदलणार नाही. अरे घे आयश कर. माझी गाडी आली, मी निघतो. मध्य रेल्वेचा तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे साहेब. कमाल आहे हो माझ्या बोल बच्चनगिरीला बाप्या बापला. 100 रुपयाची नोट देऊन गेला. आता मला कळलं समाजात बुवाबाजी का वाकायली ती. चांगलं लेक्चर झोडलं की पैक मिळत्यात. अरे यो धंदा बरा आहे की उद्याच्याला 2 सेल्समन गाठायला हवेत. ए पोऱ्या, सिंगल कटिंग डबल शक्कर मार के और बाकी का पैसा लेके जाने का अकाउंट बंद करने का क्या? अभी लाया साहब. अरे वा, पैका दिसल्यावर लागल्यावर साहेब म्हणायला लागला घडी. बघूया काय आहे आपल्या FM वर. अरे वा, आएगा आने वाला आएगा, आने दे वो किधर जाएगा.